बोर ली तालुका निपाणी येथे कोगनोळी जिल्हा पंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री शशिकला जोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या बाईक रॅलीचे उद्घाटन मंत्री शशिकला जोले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना मंत्री जोले म्हणाल्या, भारत देश हा समृद्ध आणि सुसंस्कृत देश म्हणून सर्व जगामध्ये मानले जाते, म्हणूनच आपण या देशाला भारत माता म्हणून मानतो। ब्रिटिशांनी आपल्या देशावरती अतिक्रमण करून आपली राजवट सुरू करून देशाला गुलामगिरीत ठेवले होते। ही गुलामगिरी मोडीत काढण्यासाठी देशातील अनेक पुण्यवीरांनी, स्वतंत्र योद्ध्याने आपला जीव बलिदान देऊन स्वतंत्र मिळवून दिले। त्यामुळेच आपण स्वतंत्र भारतामध्ये सुख समाधानी व समृद्ध आहोत। देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलेले आहे त्यांना स्मरण केले पाहिजे। आज देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, म्हणून आज 75वा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत। 75 वर्षामध्ये देशामध्ये अनेक समस्या आल्या, त्या समस्या सोडविण्यासाठी मागील सरकारने काय केले आहे हे आपण सर्वांना माहीत आहे। आज आपला देश हा सुखी समृद्धी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय आपण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले पाहिजे, कारण आजपर्यंत जगातील सर्व देशांचा बघण्याचा दृष्टिकोन हा भारत देश हा मागासवर्गीय व गरीब म्हणून होता। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत देशामध्ये काय आहे हे साऱ्या जगाला दाखवून दिले आहे, त्यामुळे भारत मातेला जगाच्या नकाशावरती गुरु नेऊन ठेवले आहे। आपल्या देशातील शेतकरी वर्ग, महिला वर्ग व युवा वर्ग आणि ग्रामीण भागामध्ये विकास कामाचे ध्येय धोरण व्यवस्थितरित्या राबविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली आज आपण बघत आहोत। आमच्या देशाचा झालेला विकास हा सर्व जगात पाहिला जात आहे। आपल्या देशाची प्रगती व्हायची असेल तर सर्वांनी राष्ट्राभिमान जोपासला पाहिजे, म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक जिल्हा पंचायत कार्यक्षेत्रामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून देशाभिमान आणि आमचे कर्तव्य काय आहे हे सर्वांनी एकजुटीने दाखवायचे आहे, असे मत त्यांनी रॅलीतील कार्यकर्त्यांना संबोधित केले। या कार्यक्रमास हाल शुगरचे माजी चेअरमन SS ढवणे, संचालक अविनाश पाटील, RM खोत, प्रकाश शिंदे, ग्रामपंचायत अध्यक्षा शोभा मगदुम, उपाध्यक्षा सुरेखा हेरवाडे, किरण निकाडे, KB माने, रणजित माने यांच्यासह विविध ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही स्वतंत्र भारतामध्ये आहोत, सुख समाधानानं आहोत, तर त्या बलिदान दिलेल्या त्या सर्व व्यक्तींना आम्ही श्रद्धांजली अर्पण केलं पाहिजे, त्यांना स्मरण केलं पाहिजे की त्यांच्यामुळं आज आम्ही ह्या आनंदाचा क्षण बघायला लागलोय। आणि आज आपल्या त्यांच्या एका बलिदानानं आज जे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं तर ते स्वातंत्र्याचा 75वा दिवस आपण साजरा करायला लागलोय। आणि 75 वर्षामध्ये जे काही अनेक समस्या आमच्या देशाला आल्या आणि आपल्याला माहित आहे गेले अनेक सरकार होतं काय, त्या सरकारने देखील आपल्या देशासाठी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु आज आमचा देश इतका उन्नत स्थितीला जायला लागलाय की त्याचा श्रेय आपल्या सगळ्यांनी आम्ही कुणाला द्यायला पाहिजे तर आमच्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना द्यायला पाहिजे, कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जगाचा सर्व देश आपल्या देशाकडे बघण्याचं दृष्टिकोन कसं होतं की भारत मागासवर्गीय देश आहे, भारतामध्ये गरिबी आहे हे बिंबवलं गेलं होतं, परंतु आज आपले प्रधानमंत्री आपला भारत काय आहे, भारताचं पॉवर काय आहे हे सगळ्यांना दाखवून दिलंय की जगामध्येच आपल्या भारत मातेला गुरुच्या स्थानवरती नेऊन पोहोचवण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे। देशाला आई असं मानणारं कुठलं तरी देश असेल तर ते आम्ही तुम्ही जन्माला आल्याला हे पुण्यभूमी भारत माता आहे आणि या भारताला माता म्हणून संबोधन करतो आणि भारत हे देश पूर्वीपासूनच समृद्ध भरित शांतियुत अनेकता में एकतावाला देश आपलं भारत देश आहे ते तुम्ही सगळ्यांना माहित आहे। आणि त्याच वेळेला 100 वर्षाच्या पूर्वी जे ब्रिटिशांनी म्हणजे इंग्रजांनी व्यापारासाठी आमच्या देशाला आलं, व्यापार करण्यासाठी आपल्या देशात आलं आणि त्यांनीच आपल्या देशवासियांना गुलामगिरीमध्ये टाकलं आणि आपला सत्ता त्यांनी स्थापन करायला प्रयत्न केला, तरी देखील मी त्यावेळेला बघा जेव्हा ब्रिटिशांचं गुलामगिरीमध्ये आमचा देश होतं त्यावेळेला आमच्या देशातल्या अनेको स्वतंत्र योद्धे कोण
भगतसिंग असू देत, महात्मा गांधीजी असू देत, सुभाषचंद्र बोस असू देत किंवा आपल्या सावरकर असू देत, सुखदेव असू देत किंवा सुभाषचंद्र बोस एवढंच नाही तर आपल्या भागामध्ये कित्तूरची राणी चेन्नम्मा असू देत, संगोळी रायण्णा असू देत, बेळवडीच्या मल्लम्मा असू देत, छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा आपल्या अनेक झांशीच्या राणी लक्ष्मीबाई असू देत, अशा अनेक महिलांनी, युवकांनी, व्यक्तींनी ते ह्या मातेसाठी, ह्या आपल्या पुण्यभूमीसाठी, आपल्या प्रजांच्यासाठी आपला जीव बलिदान देऊन ह्या देशाला स्वातंत्र्यतेने मिळवून दिलं. आज सगळीकडं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रत्येक जिल्हा पंचायतीला बाईक रॅली, झेंडा घालून आज आपण रॅली करायला लागलोय. कारण ह्याच्या माध्यमातून आपला देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि आमचं कर्तव्य काय आहे हे सगळ्यांना एकजुटीनं आपण दाखवायचं आहे. तर आज कारतगा झडपीमध्ये झालं, आता कुर्ली कोंगणोळी झडपीमध्ये व्हायला लागले, अजूनही सगळ्या झडपीमध्ये व्हायला लागले. दुपारी 3 वाजता निप्पाणी नगरमध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणात रॅली काढायला लागलोय आणि त्या नगरच्या रॅलीला आपल्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या, राष्ट्रीय युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष प्रणिता म्हणून ओरिसाहून या लागलेत आणि त्या तिथं उपस्थित राहतील. निपाणीला दुपारी 3 वाजता रॅली होणार आहे आणि तुम्ही तुमच्या ह्या सौंदलगा झडपीमध्ये देखील, आता रॅली सुरू झालं तर प्रत्येक गाव नाही, हे देशाचा झेंडा आहे त्याला गौरवानं आपण केलं पाहिजे, त्याला कुठलाही धोका होता कामा नाही ते आपण लक्षता घेतली पाहिजे. आज संपूर्ण दिवस 13 तारीख, 14 तारीख आणि 15 तारीख संध्याकाळी 7:30 नंतर ते झेंडा उतरायचा आहे. उतरून कुठं पाहिजे तिथं टाकायचं नाही आहे. एक आम्हाला आमचं पूर्वजन्मीचं पुण्याही म्हणायचं, आम्हाला हे संधी मिळाले. 75 वर्षाचं आम्ही स्वातंत्र्य दिन बघायला लागलोय आणि मोदीजी असल्यामुळं आपल्या देशाचं सुरक्षता, समृद्धी हे सगळं देखील होणार ह्याच्याबद्दल काही संशय नाही आहे. म्हणून आज तुम्ही सगळी जण इथं उपस्थित राहिलाय, वेळ घ्यायचं नको, लवकरात लवकर रॅली सुरू करूया आणि सगळ्यांना देखील आणि एकदा धन्यवाद अर्पण करतो. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, वंदे वंदे, धन्यवाद.